नमस्कार, मी प्रसन्न जोशी, साम टीव्ही डिजिटलच्या लक्षस्थ माझं या आमच्या खास डिजिटल व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. फेसबुक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षस्थ माझा हा आपला एक नेहमीचा प्रयत्न असतो, मंच आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना, घडामोडी, व्यक्ती याबद्दल काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न होतो, बातमी मागचं काहीतरी वेगळं विश्लेषण देण्याचा प्रयत्न होतो. हेतू हा की जे भरपूर ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे, जे नेहमीचं सगळ्यात तुम्ही सगळीकडे पाहिलेलं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करावा, ऍटलीस्ट काही एक मत मांडण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या विषयाच्या गोष्टी ज्या आपल्याला बातमीत मांडता येत नाही त्या मांडता येतील. आणि वेगळे विषय घेऊन आपण येत असतो, आणि वेगळे विषय नसले तर नेहमीच्या विषयांचा वेगळा अँगल घेऊन आपण येत असतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा आलेलो लक्ष असतं माझ्याच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज शेअर करा, आत्तासुद्धा शेअर करावा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. लाईक करा, आमचं फेसबुक पेज आहे, युट्यूबवर आमचं चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा प्लीज, कारण प्रेक्षक महत्त्वाचे आहेत. तर विषयाला सुरुवात करूयात. खरं तर प्रोमोमधून आणि फोटो लावलाय त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे. मी विषयावर चर्चा करणार आहे देवेंद्र, मी संजय राऊतांबद्दल बोलणार आहे. देवेंद्र फडणवीस या त्या सगळ्या चर्चेचा एक भाग आहे, खूप महत्वाचा भाग आहे. तर नेहमीप्रमाणे एक बेसिक काहीतरी सांगावं लागतं की मी कशाबद्दल बोलणार आहे, म्हणून अगदी थोडक्यात सांगतो. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून जे उमेदवार जाहीर करण्यात आले होते महाविकास आघाडीकडून आणि भाजपकडून, त्याच्यापैकी मवियाकडून 3 आणि भाजपकडून 3 असे जिंकलेले आहेत. वस्तुतः त्यामध्ये शिवसेनेचा एक एक्स्ट्रा होता, संजय पवार कोल्हापूरचे होते शिवसैनिक, वरिष्ठ शिवसैनिक, त्यांचा पराभव झालेला आहे आणि कोल्हापूरचेच धनंजय महाडिक भाजपतर्फे राज्यसभेवरती जाणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. ही झाली बेसिक बातमी. त्याच्या थोडं खाली येऊयात. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसलेला आहे, कारण शिवसेनेकडनं 2 खासदार राज्यसभेत जातील अशी अपेक्षा होती, 2 संजय जातील अशी अपेक्षा होती, मात्र मतांचं गणित हुकलेलं दिसतंय. अपक्षांचा पाठिंबा हवा तसा शिवसेनेला मिळालेला नाहीये, मिळवता आलेला नाही असं दिसतंय. वेरस काँग्रेस राष्ट्रवादीनं आपले उमेदवार फिक्स केले होते, त्यांना जे काही ठरलं होतं त्यानुसार आपल्या उमेदवारांना पूर्ण समर्थन दिलं, त्यांना जिंकून आणलेलं आहे. अडचण होती शिवसेनेची, त्यांना एकीकडे अपक्षांवरती भरोसा होता आणि मित्र पक्षांच्या पहिल्या क्रमांकाच्या पहिल्या पसंतीच्या मतांचा भरोसा होता, तो तसा त्यांना मिळालेला दिसलेला नाही. हे तुम्ही आतापर्यंत सगळीकडे पाहिलेलं आहे, मी फक्त उजळणी करतोय. आता अडचण अशी की राष्ट्रवादीनं काही पहिल्या पसंतीची सुद्धा मतं शिवसेनेला दिली, पण तरी सुद्धा अपक्षांना ज्या प्रकारे जोडवता यायला हवं होतं, जोडून घेता यायला हवं होतं, तसं झालेलं नाही. संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की आम्हाला दगा देण्यात आलेला आहे, नावांसकट त्यांनी यादी वगैरे जाहीर केली काही आमदारांची की यांनी आम्हाला मतं दिली नाही, त्या आमदारांनी मग संजय राऊतांवरती टीका केलेली आहे. हे सगळं महाभारत रामायण आपण पाहिलं असेल टीव्हीवरती, साम टीव्हीवरती. त्यामुळे ही झाली पार्श्वभूमी. याच्यातल्या बाकीच्या डिटेल्स आज दिवसभर बघायला मिळतात तुम्हाला, संकेतस्थळांवरती वेबसाईट्सवरती सुद्धा पाहायला मिळतील. मुद्दा तो नाही, ते झालं. आता ते झालं म्हणजे भाजपवरती टीका केली शिवसेनेने की भाजपाने ईडी वापरली, पैसा वापरला, हे वापरलं, ते वापरलं, सगळं झालं. पण याच्या पलीकडे काही निरीक्षणे आहेत आणि ती फार महत्वाची आहेत, आणि ती शिवसेनेनं जाणणं फार गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर एकटी शिवसेना जर का सोडली, आणि काही प्रमाणात मुनगंटीवार मी म्हणेन, कारण मुनगंटीवार सुद्धा वडेट्टीवार जे म्हणाले की बघून घ्यावं लागेल आमदारांना ज्यांनी मदत केली नाही वगैरे, तर तेही ठीक आहे. काँग्रेसचे मंत्री आहेत ते असं म्हणाले असतील, पण तोही मुद्दा नाही. पण प्रामुख्यानं शिवसेनेच्या संजय राऊत ज्या प्रकारचे ज्येष्ठ नेते आहेत, अशा ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेला कुणी फार जोरदार टीका केलेली नाही भाजपवर. इनफॅक्ट शरद पवारांनी असं म्हटलं देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल की एक देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं आमदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांनी शब्द फार जपून वापरलेले आहेत शरद पवारांनी, त्यामुळे त्याचे अर्थ काढता येतात. ते कसे काढावे ते श्रोत्यांचा अधिकार आहे, म्हणजे काय असो. आणि त्याच्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं ऑलमोस्ट कौतुक करताना टोला लागवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा कौतुक केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना माणसं जोडता येतात आणि त्यांना गोळा करता येतात आणि अपक्षांना पोहोचण्यात कमी पडलं. आणि त्याच्यात त्यांनी असंही म्हटलं की शिवसेनेने रिस्क घेतली, शिवसेनेने 6व्या जागेसाठी म्हणजे त्यांच्या दुसऱ्या जागेसाठी रिस्क घेतली. आणि शरद पवार असं सुद्धा म्हणतात की हा लागलेला निकाल माझ्यासाठी धक्कादायक नाही,
किती लोडेड, किती ही स्टेटमेंट्स याच्यामध्ये किती पोटंट असा पॉलिटिकल कंटेंट भरलेला आहे. आणि जर का शरद पवारांचं विधान म्हणजे महाविकास आघाडीचे फेविकॉल असा मी नेहमी उल्लेख करतो, महाविकास आघाडीला एकजूट जर का ठेवलं गेलं असेल तर त्या मुळीला बांधणाऱ्या दोरखंडाचं नाव, साखळदंडाचं नाव, त्याच्या फेविकॉलचं नाव शरद पवार आहेत. शरद पवार जेव्हा ही तीन विधानं करतात त्याला खूप अर्थ असतो. ती विधानं ऐकल्यानंतर मला असं वाटतं, एक अगदी राजकारणाचा विद्यार्थी म्हणून, पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून, की त्यानंतर भाजपवर टीका करताना शिवसेनेनं सबुरीने घ्यायला हवं होतं. आता आपण जरा या विश्लेषणाकडे जाऊया, जो माझा मुद्दा मी विषय चर्चेला घेतलेला आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. देवेंद्र फडणवीस आणि भाजपला एक कलमी ठोकत राहणं आणि टीका करत राहणं हे एका पातळीपर्यंत ठीक आहे. तुम्ही विरोधक, तुम्ही सत्ताधारी आहात, ते विरोधक आहेत, त्यांनी तुमच्यावर आरोप केला, तुम्ही प्रत्यारोप करणार, बरोबर आहे. त्यांनी एक सभा घेतली, त्यांनी काय चावूक मारले असतील तर तुम्ही सुद्धा घ्या आणि तुम्ही क्षेपणास्त्र डागा, मग हे टाका ते टीका आरोप सगळं चालू दे. पण जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष परफॉर्मन्सची वेळ येते आणि तुम्ही जेव्हा निवडणुकांना सामोरं जात असता त्याच्यानंतर दरवेळी तुम्ही फक्त टीका करत असाल आणि स्वतःकडे बोटच दाखवणार नसाल तर ते तेवढं चालत नाही. शरद पवारांची आज संयत प्रतिक्रिया ही अनेक गोष्टी सांगून जाते आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला शिकण्यासारखं सार आहे. आणि म्हणून मी आज म्हणालेलं आणखी अनेक लढाया अजून लढायच्या आहेत शिवसेनेला आणि संजय राऊतांना सुद्धा. खास करून संजय राऊतांबद्दल मी अगदी जाहीर कबुली देतो, मला संजय राऊतांबद्दल एक प्रकारचा बायस आहे. एक पत्रकार आहेत ते, आता परवा प्रदीप भिडे गेल्या वेळी त्यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. 29व्या वर्षी ते संपादक झाले होते सामनाचे. एक पत्रकार माणूस त्याच्या त्या पदावरती गेलेला आहे आणि काहीतरी करू पाहतोय, धडपडतोय आणि कितीतरी शिव्या खालू खाल्ल्यानंतर सुद्धा संजय राऊतांनी महाविकास आघाडी, मला अजून ते दिवस आठवतात, दररोज सकाळी उठल्यानंतर संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये एकदा त्यांना ऑपरेशनला सामोरं जावं लागलं, त्याच्यानंतर सुद्धा ते कोणत्याही प्रकारे आत्मविश्वासावरती कसूर होऊ न देता त्यांनी सत्ता आणली होती. मला वाटतं की अशा प्रकारे जिंदा दिल आणि लढण्याचा बाणा दाखवणारे ती व्यक्ती आहेत, जितकं मला देवेंद्र फडणवीसांबद्दलही वाटतं, जे मी माझ्या व्हिडिओमधून बोललेलो आहे जाहीरपणे. आपल्यापैकी प्रेक्षकांना कदाचित आठवणार नाही पण मी देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा असाच व्हिडिओ केलेला आहे. देवेंद्र फडणवीस कोरोनातून आता उठून, आता परवा मागच्या आठवड्यात आत्ता आतापर्यंत कोरोना होता, त्याच्यातून ते उठून बाहेर आले, त्याच्यानंतर सलग त्यांनी कामाला लागले. माफ करा, कालपासून ते विधिमंडळात होते, आज सकाळी ते बाहेर पडले. या डेडिकेशनच्या पातळीला मला या नेत्यांबद्दल, त्यांच्या त्यांच्या संघर्षाबद्दल आणि मी 15 वर्षापासून मी बघतोय, माझा जो काय अनुभव आहे त्यानुसार पाहिल्यामुळे मला वाटतं अरे या माणसांना असं असं तुम्ही रिफ्यूट नाही करू शकत. प्रश्न असा आहे, संजय राऊत रिफ्यूट करतायत, या माणसाची दखलच घ्यायची नाही, या पक्षाची दखलच घ्यायची नाही, या माणूस असाच आहे आणि हा पक्षही तसाच आहे, असं करून चालत नाही. किती काळ करणार तुम्ही ते? जेव्हा शरद पवार म्हणतात, मी आता त्या विषयाकडे येतो ज्याच्याबद्दल, जेव्हा शरद पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करता करण्याची कारवाई करता आली, शब्द थोडे इकडचे तिकडे असतील, तुम्ही कोड बघून घेऊ शकता. हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत शरद पवारांवरती बोचऱ्या टीका केलेल्या आहेत. एका जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवारांमध्ये त्यांचं राजकारण संपलं अशा प्रकारच्या टीकेपासून गेल्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवरती घणाघाती टीका केलेली आहे. पण आज देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत असताना शरद पवार ज्या संयतपणे आणि ऑलमोस्ट कौतुकाच्या भाषेत बोलतात, ज्याचं धन्यवाद हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी सुद्धा केलेले आहेत की मी शरद पवारांचे आभार मानतो, तेव्हा शिवसेनेने थोडस सावध व्हायला हवं होतं की आता एकदम बस आउटबस करण्याची गरज आहे का? आता पराभवच झालाय ना, मग किमान घरी तरी बसा, शांत तरी बसा, ठीक आहे पराभव झाला, ऍक्सेप्ट करतो, आम्ही पुढे जाऊ, राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा आता विचार करूया, चला विधान परिषदेचा विचार करूया. आज ज्या प्रकारची विधानं येत होती, ज्या प्रकारे अपक्षांवर टीका चालू होती, तो मुद्दा मी माझ्या बोलण्यामध्ये येणारच आहे. माझा त्या मुद्द्याबद्दल प्रश्न आहे, म्हणजे माझा त्याबद्दल मुद्दा आहे की संजय राऊतांनी ते करायला नको होतं कारण खूप परीक्षा बाकी आहे. शरद पवार जेव्हा संजय देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतात त्यावेळी ते एक भाष्य करत असतात आणि आज ते विश्लेषणामध्ये येते. शेवटी याचा मी जो अर्थ लावतोय तो शरद पवारांना मान्य असेल असा नाही, मला जो अर्थ कळतोय तो असा, शरद पवार जेव्हा म्हणतात देवेंद्र फडणवीसांना अपक्ष किंवा अन्य असे पक्षातले लोक जवळ करण्याची कारवाई त्यांनी केलेली आहे, त्यांना चांगल्या प्रकारे ते करता आले, याचा अर्थ असा की शिवसेनेला तसं करता आलं नाही. पुन्हा म्हणतोय, हा माझा काढलेला अर्थ आहे, रिस्ट्रिक्टेड टू मी, सब्जेक्ट टू करेक्शन. आता हे नाही केलं शिवसेनेनं, पुढे जाऊन आज मी ज्याच्याबद्दलचे मी फीडबॅक घेतोय, मी बोलतोय आणि मला थोडंफार कळतंय आणि मी लोकांकडनं जाणून घेतोय वरिष्ठ पत्रकारांकडून, शिवसेनेने हा दावा खोडून दाखवावा की त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात ही टीका होत चाललेली आहे की शिवसेनेचे प्रमुख
म्हणजे आपले मुख्यमंत्री हे बाहेरच्या आमदारांना तर सोडाच, स्वपक्षीय आमदारांना सुद्धा उपलब्ध नसतात. हे माझं स्टेटमेंट नाही, इंटरप्रिटेशन नाही, मत तर नाही, हे बाहेर मत अनेकदा याच्यावरती बातम्या झालेल्या आहेत आणि आम्हाला इतरांच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंपर्यंत जाता येतं, आम्हाला भेट मिळत नाही, बोलणं मांडता येत नाही. शिवसेनेच्या आमदारांना, मवियातल्या आमदारांना अपक्ष तर सोडाच. आणि म्हणून शरद पवार जेव्हा म्हणतात अपक्षांना जोडून घेण्याची देवेंद्र फडणवीसांना जी काही कारवाई केली ती त्यांच्या कामी आली, याचा धडा घेणार आहोत की नाही, याचा असा अर्थ लागू शकतो आपण पाहणार आहोत की नाही. आता दुसरी गोष्ट, आज निकाल लागलेला आहे, मतं तुमची काय फुटली असतील वगैरे काही झाली असतील, तुम्ही अपक्षांची डायरेक्ट तासायला सुरुवात करणार एकदम. म्हणजे त्यांनी तुम्हाला मतदान केलं असतं तर ते तुमचे लाडके झाले असते, ते मवियाचे झाले असते, ते पुरोगामी झाले असते, ते काय शिवशाहू विचारांचे पायी झाले असते. त्यांनी आता मत नाही दिलं तुम्हाला, समजा दिलं असेल भाजपला, तर लगेच संजय राऊतांनी ज्या प्रकारे आज मी तो बाईट बघत होतो, मी दोन तीनदा नंतर बघितला की मला याच्यातून काय कळतं ते बघायला, ज्या प्रकारे त्यांचा आविर्भाव चेहऱ्यावरचे पोस्चर्स आविर्भाव बघत होतात अपक्षांबद्दल बोलत असताना, अरे ते अपक्ष ते आमदार आहेत, बरं ते अपक्ष आहेत, बरं दिलं तुम्हाला त्यांनी, लिहून दिलं असेल आम्ही देऊ, मवियाला देऊ, शिवसेनाला मत देऊ, नाही दिलं त्यांनी, सो व्हॉट. एक तर मला अजूनही बिनविरोध या शब्दाचा मला अर्थ, निवडणूक ही प्रक्रिया कशासाठी आहे, कोणीतरी उभा राहणार, कोणीतरी दुसरा विरोधात उभा राहणार, निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार, ज्याचं ज्याच्यातलं मेरिट आहे तो पुढे येणार, बिनविरोधचं कौतुक कशासाठी आहे, उलट होते निवडणूक तर चांगली आहे. म्हणजे बिनविरोध ही कॅटेगरी ए असेल तर निवडणूक ही काय बी कॅटेगरी आहे का, ती तितकीच महत्वाची आहे. मग अशा वेळी आम्हाला अपक्ष आमदारांनी मतदान केलं नाही, आम्हाला काय पाठीत खंजीर खुपसला, आम्हाला मी नावं घेऊन सांगतो कोणी कोणी मतदान केलं नाही दिलं, सो व्हॉट. आणि तुम्ही आज एका झटक्यात संजय राऊत किंवा शिवसेना या आमदारांची नावं घेऊन त्यांच्यावरती टीका करते, ही इतकी मोठी, म्हणजे मराठीतली म्हण ही पायावर कुऱ्हाड मारणं अशी आहे. पण थेट आमदारांना निकालाच्याच दिवशी ज्यांनी मदत केली नाही त्यांना लगेच तासाला घेणं, हे म्हणजे कुऱ्हाडीवर पाय मारण्यासारखं आहे. आजच्या दिवशी जरा थांबायला हवं होतं, आजच्या दिवशी जरा नरमाईने घ्यायला हवं होतं, हरकत नाही, आज मत दिलं नाही, चुका झाल्या असतील सुधारायचा प्रयत्न करू, नसतील कदाचित भाजपाकडनं काही वेगळ्या प्रकारे कम्युनिकेशन झालं असेल, आपल्याकडनं ते नसेल झालं, तर आपण अधिक प्रयत्न करा, पुढे करा, तोडू नका संबंध. हे जे तोडण्याचं काम आहे की आम्ही, म्हणजे तुम्ही आमच्या बाजूने तोडणारच आम्ही तुम्हाला. तो एक काळ होता, बरे किस्सा सांगतो तुम्हाला, एक किस्सा, एक छोटासा किस्सा जाऊन काय झालं, अपक्ष आमदार तुम्हाला मिळाले नाहीत ना, त्यांना काय भाजपच्या बाजूने गेलेत काय, हे खरं नाहीये. शिवसेनेच्या एका नेत्याने एकेकाळी, ही खूप जुनी गोष्ट सांगतोय मी, आमदारांना थेट पूर्ण, म्हणजे काय मी किडनॅप शब्द नाही वापरणार, डायरेक्ट उचलून हॉटेलमध्ये ठेवण्याची पूर्ण तयारी केली होती आणि सरकार पाडण्याची तयारी केली होती. हे खरं नाहीये, हा किस्सा घडला नाहीये, तेव्हा नव्हता, तेव्हा नव्हत्या लोकशाहीच्या महान कल्पनांचा कधी आदर वगैरे काही डोक्यात आलं नव्हतं, हे केलेलं आहे. आणि म्हणजे हा तो तर प्रकार डायरेक्ट आमदारांना पळवण्याचाच प्रकार होता ऑलमोस्ट. आज ते नेते शिवसेनेमध्ये नाहीये, ते दुसऱ्या नेते पक्षामध्ये आहे, तेव्हा सरकार आलं असतं तर गोड वाटणार होतं आपल्याला, आता तसं नाही झालं. पण किमान निकालाच्या दिवशी तरी किमान तुम्ही करू नका, ते आमदार ते जे कोणी असतील ते आमदार आहेत, ते अपक्ष आहेत, ते तुम्हाला बांधिलच नाहीयेत, दिला असेल त्यांनी तुम्हाला शब्द, नाही फिरवला त्यांनी शब्द. तर अशा परिस्थितीमध्ये एकतर शरद पवारांचं हे विधान फार महत्वाचं होतं आणि संजय राऊतांनी ती टाळायला हवं होतं. आणि मी जे सांगतो त्याच्यामध्ये अरिथमेटिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बीजगणित पण नाही आहे, साधा अंकगणिताचं इतकं साधा लॉजिक आहे. आज निकाल लागलेला आहे, आपल्याला या लोकांनी मदत केली नाही, शांत बसूया, पुढे बघूया. आज तुम्ही बाकीच्यांमध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांच्यापर्यंत सुद्धा काय संदेश देण्याचा प्रयत्न केला, तर हा एक त्याच्यातला मुद्दा होता. दुसरा मुद्दा, शिवसेनेने धाडस केलं, शरद पवारांनी दोन विधानं आणखी केली, मी ज्याचा उल्लेख केला होता, शिवसेनेने धाडस केलं आणि मला या निकालाचा धक्का बसलेला नाही असे शरद पवारांची विधान आहेत. आता आपल्याला आता शरद पवारांचं विधान घेऊन आपल्याला मागे जाऊन विचार करावा लागतो की अरे बरोबर आहे, या मधल्या काळामध्ये शिवसेनेच्या संजय पवारांबद्दल महाविकास आघाडीचे बाकीचे घटक पक्ष आणि नेते फर्मली काही बोलत होते का, विधानं करत होते का, दावे करत होते का, नाही दावे फक्त शिवसेना करत होती, संजय राऊत करत होते, मग अरे आपले मित्र पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेता काही बोलत कसे नाहीत संजय पवारांबद्दल, असं का नाही होते की अरे सगळे एका मुखाने बोलतात, आमच्या सगळेच्या सगळे येणार आहेत. आणि मग जेव्हा शरद पवार म्हणतात मला धक्का बसला नाही, मग जी जाणीव शरद पवारांना असू शकते,
तेवढं राजकारणाची जाण ही तेवढ्याच मुरलेल्या, आता झाली अनेक वर्ष, तर संजय राऊतांना पण झाली, शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा झाली, का नाही आली? इथे हाही मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो की हे जी चूक होणं होतं हे सहावा उमेदवार म्हणजे त्यांच्याकडनं दुसरा उमेदवार फाईल करण्यापासून सुरू झाली का गेल्या काही दिवसातली ही काही चुकामुक झाल्या होत्या? त्यामुळे तोही मुद्दा उपस्थित होतो की हे शिवसेनेने धाडस केलं, शिवसेनेने धाडस केलं असं विधान केलेलं आहे शरद पवारांनी, मग हे धाडस करायचं होतं तर मग रिस्क आलीच, धाडस या शब्दामध्येच रिस्क आहे, धाडस या शब्दामध्येच काहीतरी वाईट होऊ शकतं हे अध्यारूत आहे, मग जे अध्यारूत आहे ते वाईट झालं मग ते धाडस आहे, किमान त्याचं कौतुक करूयात की अरे केलं आम्ही, केला फाईल, पूर्ण प्राणपणाने लढलो, ठीक आहे, घासून घासून झाली का ठासून झाली याचं निवडणुकीच्या म्हणजे पुण्यामध्ये जिथे माझा मतदारसंघ आहे तिकडे झाला होता आमदार घासून नव्हे ठासून आलो असं जाहिराती वगैरे लावल्या होत्या, तशी नाही निवडणूक झाली पण किमान काहीतरी आनंद तरी व्यक्त करता आला असता, तुम्ही तो इगोचा एवढा इश्यू केला की आता तुम्ही डायरेक्ट शत्रुत्वाच्याच पातळीला आला, हे काही मुद्दे होते? आता आपण आणखी पुढे जाऊया, छगन भुजबळांनी आज असं विधान केलेलं आणि हे प्लीज अतिशय महत्वाचं विधान आहे, फार इंटरेस्टिंग विधान आहे, छगन भुजबळ असं म्हणाले तरी बरं संजय पवारचा पराभूत झाला, इकडचं तिकडे काही झालं असतं आणि संजय राऊतांचा पराभव झाला असता तर काय झालं असतं, हे ते म्हणाले आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो वर्बॅटिंग काय तो तुम्ही बाईट बघून घ्या, साम टीव्हीच्या तुम्ही वेबसाईटवरती गेला ट्विटरवरती गेला तो बाईट तुम्हाला बघायला मिळेल, आमच्या बुलेटिनमध्ये पण चालू असेल, छगन भुजबळ असं म्हणतायत, बघा ही सगळी पॉलिटिकल अनालिसिसची सगळी विधानं ही एकटे राष्ट्रवादीचे नेते करतात, छगन भुजबळ असं म्हणतात संजय पवार नाही आले ठीक आहे, संजय राऊत निवडून आले नसते आले तर काय, मागे मागे त्यांचे शब्द असेल मागे राहिले असते तर, मग मला सांगा नेमका गेम काय चालू होता, म्हणजे अशीच तर स्थिती नव्हती, आता त्याच्यामध्ये फक्त अपक्षांना दोष द्यायचा का बाजूच्या पक्षांना सुद्धा द्यायचा, मी आपण काही कमेंट नाही करू शकत, अजूनही प्रफुल्ल पटेलांना मिळालेलं एक्स्ट्रा मत कोणाचं सांगता येत नाही आपल्याला, मग एमआयएमचं नेमकं काय झालं माहित नाही, अर्थ तर काही वेगळेच निघतात, मग अशा वेळी एवढी जर का हॉस्टाईल कंडिशन असेल तर त्यावेळी धाडस अगदी वेगळ्या प्रतीचं धाडस कोणी केलं, मग त्याची किंमत कोणी मोजायची, हा शिवसेनेसमोर प्रश्न नाही का मांडायचा? आता हा झाला पराभवाच्या विश्लेषणाचा एक भाग, आता देवेंद्र फडणवीसांकडे यायचं आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मी यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ केला होता आणि मी तेव्हा सुद्धा म्हणालो होतो देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, असे एक माणूस आहे आणि त्या माणसाशी लढायचं आहे, एकतर हे याच्यातून शिवसेनेला आणि बाकीच्यांना बाहेर यावं लागेल, ते एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे, देवेंद्र फडणवीस स्वतः तर कायद्याचे आहे, ते सुद्धा 5 वर्षाच्या जो डिग्री कोर्स आहे कायद्याचा त्याचे पदवीधर आहेत आणि त्याशिवाय ते आजच्या पिढीचे, त्यामुळे त्यांना आजच्या काळातली सुसूत्रता त्यांना, म्हणजे तुम्हाला नायक फिल्म आठवत असेल, नायक फिल्ममध्ये अनिल कपूर एका ठिकाणी अमरीश पुरीला एक असा डायलॉग मारतो की तू माझ्यापेक्षा 30-40 वर्षाचा तुला राजकारणाचा अनुभव असेल पण या राजकारणात मी गेल्या 4 दिवसात राहून मला हा 40 वर्षाचा अनुभव मला 4 दिवसात आलेला आहे, अशाचा एक डायलॉग आहे, तुम्हाला आठवत असेल कदाचित, एक्झॅक्टली तसं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झालेलं आहे, त्यांच्या आता 4 दिवस नाही, त्यांना तर भरपूर वर्ष सुद्धा मिळालेले, ते सुद्धा आता काही अगदी ज्युनियर लेवलचे राजकारणी नाही आहेत, त्याच्या जोडीला ज्या व्यवस्था त्यांच्या आजूबाजूला आहे ज्याचा मी उल्लेख अनेकदा माझ्या यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये केलेला आहे, मग ते संघ असेल भाजप असेल त्याच्या अंतर्गतली थिंक टँक असेल त्यांचं स्वतःचं नेटवर्क असेल, देवेंद्र फडणवीसांना ओळखणाऱ्या माणसांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांची म्हणून सुद्धा स्वतंत्र यंत्रणा, स्वतःची व्हिजिलन्स यंत्रणा, स्वतःची इंटेलिजन्स यंत्रणा आहे आणि त्यामुळे त्यांना उपलब्ध असणारे रिसोर्सेस अधिक वेगवेगळ्या स्तरावर आहेत आणि देवेंद्र फडणवीस जो की माजी मुख्यमंत्री आहे आणि आता विरोधी पक्ष नेता आहे 1-to-1 अवेलेबल असतो कम्युनिकेशनसाठी, माझा एक व्हिडिओ सोडता मला नाही आठवत कधी भाजपबद्दल 4 शब्द मी बरे बोलले असतील पण जेव्हा कधी बोलण्याची वेळ आली थेट संपर्क माझा होऊ शकलेला आहे, हा जो प्रत्यक्ष व्यक्तिगत संपर्क आणि रिसोर्सफुल असणं संसाधनांनी परिपूर्ण असणं याचे फायदे मिळतात लॉंग टर्म मध्ये, आज नाही म्हणजे मी तर म्हणतो लॉंग टर्म मध्ये देवेंद्र फडणवीसांसाठी राज्यसभेची ही जागा आली हा मुद्दा महत्वाचा नाही, ही लढताण्याची आपली क्षमता असणं, माणूस फाईल करणं, तुमच्यावरती पक्षाने विश्वास ठेवणं आणि ते रिसोर्सेस मॅनेज करत सारखी हा लढा देत राहणं ही फार मोठी ताकद आहे, शिवसेनेने ते शिकलं पाहिजे कारण मी म्हणून माझ्या आजच्या प्रोमोमध्ये म्हणालेलो आहे ते असं की अजून अनेक लढाया बाकी आहेत संजय शिवसेना संजय राऊतांच्या देवेंद्र फडणवीसांबरोबर, बरं हे आपण नाकारणार आहोत का? लेट मी बी व्हेरी फ्रँक अबाउट दॅट, 2019 साली जो निकाल लागला होता आणि मी पुन्हा शरद पवारांच्या शब्दात सांगतो म्हणजे साक्षीला शरद पवारांनाच आणूयात, शरद पवार म्हणालेले आहेत की हा मॅन्डेट हे लोक काय लोकमत हे शिवसेना भाजप युतीला दिलेलं आहे, त्यांनी काय ते ठरवायचंय आम्ही काय बोलणार यामध्ये, असं त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की सत्ता काय स्थापन होत नाही राष्ट्रवादीची काय भूमिका, त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे मॅन्डेट लोक या 2 पक्षांच्या बाजूने,
आता शरद पवारांचे शब्द वापरलेले आहेत मी, जेव्हा त्या सत्तेतून शिवसेना बाहेर येते मग त्याच्यामागचं कारण पाठीत खंजीर शब्द फिरवला वगैरे माहीत नाही, कारण मग त्याला बिहारचा रेफरन्स द्यावा लागतो की नितीश कुमारांची संख्याबळ कमी असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. जेव्हा तो रेफरन्स येतो त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यानंतर जेव्हा 106 आमदार असलेल्या पक्षाला सत्तेत राहता येत ठेवलं जात नाही, राहता येत नाही, बाजूला केलेला आहे, तो तुम्हाला असं सुखासुखी जगू देईल अशी अपेक्षा चुकीची आहे. आणि ते केल्यानंतर तिथे देवेंद्र फडणवीस हे 24 तासाचे राजकारणी आहेत. म्हणजे मला आठवतं आधी जे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मला आठवतच नाही त्यांचं एखादं वेगळं भाषण, त्यांनी वेगळं मांडलेला मुद्दा माझ्या लक्षात आहे, मला आठवतच नाही. तिकडे देवेंद्र फडणवीस तुमच्या समोर आहे, तुम्हाला अनुभव आलेला आहे, तुम्हाला असं कसं ते राहू देतील 106 आमदार घेतलेला पक्षाच्या प्रमुखाला महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापन करायची तुम्ही करू देत नाही किंवा झालेली नाहीये असं होऊच देणार नाही. दे विल डेफिनेटली ट्राय टू ओव्हरकम. आणि शिवसेनेला ह्याची सवय पाडून घ्यावी लागेल. आज जे संजय राऊतांच्या बोलण्यातून जाणवते ते फ्रस्ट्रेशन आहे ते त्यांनी टाळायला हवं. इनफॅक्ट मला मला संजय राऊत ते बघायला आवडले असते की जे माविया स्थापनेच्या सुमारास ज्या आत्मविश्वासाने, तेव्हा तर काहीच नव्हतं, सत्ता तरी येणार आहे की नाही माहीत नव्हतं, तेव्हा सुद्धा जो आत्मविश्वास ते दाखवत होते त्या आत्मविश्वासातला संयत पण आता असायला पाहिजे होता, पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे. आज मात्र जी भाषा बघायला मिळते ती नकारात्मक आहे. देवेंद्र फडणवीसांवरती खार खाणारे, म्हणजे खार खाणारे आपला मराठीतला शब्द बरोबर, देवेंद्र फडणवीसांवरती खार खाणारे भाजपवर खार उपयोग काय, निकाल लागलेला आहे. बरं चला, काय ईडीचा वापर केला, निवडणूक आयोगाने 2 वेगवेगळे पॅरामीटर्स लावले आणि वगैरे गेले, तेही गणित बघूयात. फरक किती आहे, 33 आणि 40 पार मतं मिळालेली आहेत संजय पवारांना आणि महाडिकांना, त्याच्यातला फरक किती आहे तोही बघा. मग एवढा जेव्हा लॅप्स बघायला मिळतो त्यावेळी नियोजनाबद्दल स्वतःकडे काहीच बोट नाही दाखवायचं. आज शिवसेनेला हे कुणी बोलणार नसेल कदाचित, पण म्हणजे भाजपचे बोलतील अर्थातच, पण ते अशा प्रकारे नाही सांगणार कदाचित, पण हे कोणीच नाही ऐकून घेणार, ऐकायचंच नाही काही, आणि फक्त मग हात म्हणजे डोळे बंद करून हात झटकून मोकळवायचं असं कसं चालेल, ही तुम्हाला हे फेस करावं लागेल तुम्हाला. आणि मी जसं म्हणालो तसं देवेंद्र फडणवीसांचा 1-to-1 कनेक्ट आणि आमदारांना आज मला सांगा, काही आमदारांनी दिलंही नसेल मत, काही आमदारांनी कदाचित भाजपला शब्द दिला असेल, नसेल दिलं, तुम्हाला मत दिलं असेल, म्हणून तिकडे तो पराकोटीचा द्वेष नाही दाखवण्याचा प्रयत्न झाला. हॅव्हिंग सेड दॅट, मी म्हणेन की देवेंद्र फडणवीस हे कनिंग आहेत, कनिंग राजकारणी आहेत, श्रूड राजकारणी आहेत, हे मी जरूर म्हणेन, पण मग ते दाखवायचं नसतं. म्हणजे मी इकडे मी पुण्यामध्ये होतो आणि मी म्हणजे माझे स्पर्धा परीक्षेचे दिवस होते, म्हणजे युवा अशा पिढीतल्या त्या काळामध्ये मी होतो, तेव्हा भाजपच्या एका नेत्याचं माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं वाक्य, गुंड असा पण दिसू नका, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, मी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणतो, पण मला ते वाक्य आवडलं, खरंच आवडलं. गुंड असा पण दिसू नका, तुम्ही कनिंग असा, तुम्ही श्रूड असा, क्रूर असा, आतल्या गाठीचे असा, कारण हे शेवटी राजकारणातले अतिशय चांगले गुण आहेत, राजकारणाही माणसाला असावे लागतात, तसे दिसू नका. प्रॉब्लेम असा झालेला आहे, शिवसेनेला डायरेक्ट वाघनखच काढायची आहेत आणि त्यामुळे वाघनखवाल्यांना डायरेक्ट पंजाज मारायचा असतो, कारण ती भाषा सगळी तशी आहे आणि तुमचा संबंध अशा माणसाशी येतोय की जो वाघनखांबद्दल बोलतच नाही, नखांबद्दल काही चाललेलंच नाहीये इथे, आणि मग त्याचं जे काही लोणचं होतं ते लोणचं आपल्याला आज बघायला मिळालं. हे सगळं मी यासाठी म्हणतोय की याच्यामुळे अशा वागणुकीमुळे शिवसेना, आणि आता मी माझ्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात येत चाललेलो आहे, आम्हाला फार मोठा दावा ठरेल शिवसेनेने एकटं पडू नये महाविकास आघाडीमध्ये. हे ज्या प्रकारे आज जेव्हा महाविकास आघाडीचे, मी पुन्हा सांगतो, फेविकॉल ज्याला मी म्हणतोय, महाविकास आघाडीचे एक अध्वर्यू म्हणतोय भीष्म पितामह, शरद पवार जेव्हा या शब्दात सांगतात धाडस केलं, निकालाचा धक्का बसलेला नाही, देवेंद्र फडणवीसांना आमदार वळवून घेण्यामध्ये यश आलं वगैरे, याचे फार महत्वाचे धडे, हे सगळे 3 धडे आहेत शिवसेनेसाठी, याबद्दल त्यांच्याकडनं विधानही आलेलं. जेव्हा छगन भुजबळ म्हणतात संजय राऊत मागे राहिले असते तर, ह्याच्यात फार मोठा अर्थ आहे. हा अर्थ फक्त अपक्षांवरती खापर फोडण्याचा नाही आहे, याचे फार मोठे अर्थ निघू शकतात. आज चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत, आता आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही, आम्हाला आता थेट मध्यावधीला सामोरं जायचंय. मध्यावधी म्हणाले 2024 नव्हे, आता सरकार भाजप पाडणार नसेल तर मध्यावधी कशी येणार? मग एकच शक्यता आहे ज्याच्याबद्दल भाजप नेहमी म्हणत आलेलं की अंतर्विरोधामुळेच हे सरकार पडेल, कोसळेल, आणि मग आता जी विधानं म्हणजे मगासपासून मी सांगत होतो त्याची संगत लावत गेलो तर एक छोटीशी शक्यता तयार होते की अशा अंतर्विरोधाची सुरुवात झाली आहे का, अशा अंतर्विरोधाची कुठेतरी स्पेस बनत चालली आहे का. तसं असेल तर शिवसेनेसाठी ती धोक्याची घंटा आहे, काँग्रेसला गमावण्यासारखं काहीच नाही आहे, जे नव्हतंच ते मिळालेलं आहे त्यांना मग गमवायचं काय आहे.
गमवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली विचार करायचा झाला तर श्रोत्यांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे, गमवायचं असेल तर ते शिवसेनेला अधिक आहे राष्ट्रवादीला नाही, हे तर तुम्ही पण मान्य कराल. आणि म्हणून मला असं वाटतं, मी जे शेवटी म्हणत होतो की संजय राऊत आणि शिवसेनेसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत, ती देवेंद्र फडणवीसांची आव्हानं आहेत, ती यापुढे पण असणार आहेत. कारण रिगरसली काम करणारी यंत्रणा त्यांच्याकडे, फीडबॅकचे अनेक स्रोत त्यांच्याकडे आहेत. एकेका माणसावरती फक्त सोपवलेलं नाही आहे प्रत्यक्ष नियोजन, आणि त्यामुळे त्यांना ते यश मिळत आहे. मी मधल्या काळात सुद्धा बघितलं, म्हणजे अख्ख्या महाविकास आघाडीला घेरणारे असे अनेक रचना केल्यासारखं होतं. अचानक कुठून गुणरत्न सदावर्ते, चित्रावा लैंगिक छळाचे आरोपांबद्दल त्या येणार आणि टीका करणार, मग राणा दाम्पत्य येतं आणि काहीतरी बोलतंय, आणखी कुठे काहीतरी आंदोलनं चालू आहेत. एक दिवस जाऊ दिलं किरीट सोमय्या तिकडे, एक दिवस जाऊ दिलं नाही महाविकास आघाडीचा. अशा पक्षासमोर जर का आपल्याला लढायचं असेल तर आपण फक्त आमदारांवरती आम्ही विश्वास ठेवून राहिलो, मग त्यांनी आम्हाला मतदानच केलं नाहीये, हा आपल्या भाबडेपणाची जाहीर वाच्यता आहे, ती आज करायला नको होती. आणि विशेषतः संजय राऊतांकडनं द ऑल, म्हणजे मी अनिल परब आणि संजय राऊत यांना फार वेगळ्या दर्जाच्या शिवसैनिक म्हणून बघतो. अनिल परब आणि संजय राऊत देसाई पण येतात, मी त्याच्यामध्ये यांचा समावेश नाही करणार. आदित्य ठाकरे थेट नेताच आहेत, पण जे पडद्यामागची मॅनेजमेंट करावी लागते त्यासाठी. तुमच्याकडनं इतकी भाबडे डायरेक्ट स्टेटमेंटची अपेक्षा नव्हती जी तुम्ही केलेली आहे. आणि कोणी बोलणार असेल तर कोणीतरी बोललंच पाहिजे, आपल्याला तर काय आपल्याला प्रॉब्लेमच नाही खरं बोलण्याचं आणि स्पष्ट बोलण्याचं, म्हणून आपण बोलतोय. त्यामुळे असा हा सगळा विषय आहे. सो शरद पवारांनी सांगितलेले स्टेटमेंट्स हे धडे आहेत, ते आपण लक्षात ठेवावेत, जमल्यास गिरवावेत, त्याचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. अजूनही हातातून सगळं निसटलं नाही आहे, पण मूठ हळूहळू मोकळी होऊ शकते आणि त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः छगन भुजबळांचं वाक्य तर आज स्टेटमेंट, म्हणजे आम्ही बातमी करायला सांगितली साम टीव्हीमध्ये, स्टेटमेंट ऑफ द डे, शरद पवारांचं स्टेटमेंट ऑफ द डे अशी मी आज बातमी केलेली आहे. मला आणखी त्याच्यात ऍड करायचं आहे, शरद पवारांचं समजा स्टेटमेंट ऑफ द वीक केलं तर छगन भुजबळांचं स्टेटमेंट ऑफ द डे आहे. आजचं सगळ्यात असं ठसठशीत बातमी करावी असं स्टेटमेंट म्हणजे संजय राऊत मागे राहिले नाहीत हे बरं झालं, हे छगन भुजबळांचं वाक्य. या एका वाक्यामध्ये असंख्य धडे शिवसेनेसाठी सामावलेले आहेत, ते धडे त्यांनी पाहावेत. न बघण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे, डोळे बंद करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे, तो आपला अबाधित आहे. त्यामुळे तो काय करायचा तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे मी व्हिडिओच्या नंतर कमेंट्स घेत असतो, आपल्या काही कमेंट्स आल्या असतील तर त्या मी घेईन. भरपूर कमेंट्स आलेले आहेत नेहमीप्रमाणे, येस 83 कमेंट्स आलेले आहेत माझ्या या प्रोमोला. आता पंकज व्यवहारे म्हणतात, आता परवाची मालिका सुरू झालेली आहे, सेना नामशेष होणार वगैरे म्हटलेले. मला असं वाटत नाही कोणी नामशेष होत नाही, पण फटका नक्की बसतो, याबद्दल मी सहमत असेन. मयुरी पावसकर म्हणतात, राऊत साहेबांनी परवाचं खापर फोडण्यासाठी माणसं निवडून ठेवायची, त्यांनी फोडल्यात नावं, माणसं कशाला ठेवायची, त्यांनी आमदारांची नावं सगळं घेतलेलं आहे. ज्याच्याबद्दल मला सर्वाधिक आक्षेप आहे की अशा आमदारांना कोणाला तरी थेट बंदूक त्यांच्या डोक्यावर ठेवणं किंवा त्यांच्यावर टीका करणं. अनेकांनी अशा पण कमेंट्स केलेल्या आहेत आणि मी त्यांच्याशी काही प्रमाणात सहमत आहे. धनंजय पांड्यांची कमेंट आहे, देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे धुरंधर अपयशी ठरत असतील तर ते राष्ट्रीय पातळीवर मोदी शहांना शह देण्यासाठी, भाजप विरोधी पक्षांची मोळी बांधण्यासाठी पुढाकार वगैरे मुद्दे आता महाविकास समर्थक प्रसारमाध्यमांना मृगजळ तर वाटायला लागले नाहीत ना. सो अशा कुठल्याही आघाडीच्या बाबतीत मृगजळ वाटायचं कारण नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. भाजप विरोधी तिसरा मोर्चा, चौथा मोर्चा असं आता नाही, इतका ताकद कोणी ताकदवान आहे असा दावा किंवा मी तरी नाही केलेला, खूप मोठी गॅप भरून काढावी लागेल. सो मी ज्याच्याबद्दल एक सहमती म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांबद्दल अनेकांनी, जे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत, भाजप समर्थक आहेत, की देवेंद्र फडणवीसांना अनेकदा हिणवलं गेलं, शारीरिक बाबींवरती बोट ठेवण्यात आलं, वाटेल तसे त्यांचे जातीवाचक उच्चार करण्यात आले, पण देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला कसा धडा शिकवला आणि कसं दाखवलं. थोडी तुलना त्यांनी देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवारशी केलेली आहे, त्यातला दोन नेत्यांची नावं घेऊन काही बोलण्याचा प्रयत्न करणं हे तुम्ही समर्थक म्हणून आहात म्हणून ती तुमची भाषा असू शकते, पण एका मुद्द्याशी, भावनेशी मी सहमत आहे की देवेंद्र फडणवीसांना कधी जाहीर तसं कौतुक महाराष्ट्रात मिळालं नाही भाजप सोडता. आणि त्या निमित्तानं हे खरं आहे की तीन पक्ष जेव्हा ताकद संपूर्ण लावत असतात आणि ते सत्तेतले असतात, माझा मगाशी मुद्दा राहिला, बरं झालं आठवलं मला, तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात सत्तेत असतात, त्यांची एकूण बेरीज ही तुमच्या 106 पेक्षा जास्त आहे, तुम्ही सत्तेत आहात, त्यावेळी जेव्हा तुम्हाला अशी निवडणूक जिंकता येत नाही आणि अपक्षांना जर का तुम्हाला मॅनेज शब्द मी वापरणार नाही, सोबत घेता येत नसेल बाय व्हॉट एव्हर मीन्स अंडरस्टूड, तर मग तो तुमचा फारच मोठा पराभव आहे. पराभव दोन प्रकारचे झालेले आहेत, एक
खासदार तुमचा गेला नाही हा तर आहेच, हा एका पराभवाचं दृश्य स्वरूपातला पराभव आहे. दुसरा आणि पहिला पराभव असा, खरा तर पहिला पराभव असा, तुम्हाला त्या पक्ष बाजूला वळवता आले नाही सरकार सोबत असताना. कारण हे खासदार मुख्यमंत्री असलेल्या पक्षाचा होणार होता, संजय पवार होणार होते, ते मुख्यमंत्री असलेल्या पक्षाचे होणार होते. ते न होऊ देण्यामध्ये जर का देवेंद्र फडणवीसांचं स्किल लागलं असेल तर खरंच त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे, जे केलं जात नाहीये. एकतर केले तर ते थेट भाजप समर्थक किंवा भाजप समर्थक भाट पत्रकार किंवा अशी मंडळी करतायत, पण बाकीची ती करत नाही. पण ते आहे, अंकगणितावरनं दिसतंय. तुम्ही नाही, मी आणि तुम्ही नाही म्हणून काय होणार, ते दिसतच आहे. त्यामुळे या तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. फक्त त्या ते करत असताना तुम्हाला शरद पवार किंवा अन्य कोणाला आणावं लागतं असं करू नका, त्याची गरज नाहीये. देवेंद्र फडणवीस स्टँड अलोन तुम्हाला मोठे दाखवता येतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राकडून आबासाहेब पाटील म्हणतात, विरोधकांची एवढी वाईट अवस्था 70 वर्षात पहिल्यांदा झाली, आता देशाचा कारभार लोकनेते देवेंद्र बाहुबली यांच्या ताब्यात देण्याची वेळ आलेली आहे. ओके फाईन. समीर मुजावर म्हणतात, ईडीने सुद्धा आव्हान कायम असणार आहे. मी ईडीच्या मुद्द्याबद्दल आधीच म्हणालो की ईडी वगैरे सगळं मान्य करून सुद्धा 33-41 जो महाडिकांना मतदान मिळालेलं आहे, 43 तो जो काय 8-9-10 मतांचा फरक आहे तो तुम्ही कसा भरून काढणार, सगळीकडे कुठे तुम्ही टीका करणार आहात. शुभम कोळी म्हणतात, धनलक्ष्मी धनशक्ती लक्ष्मी दर्शनामुळे विजय मिळवला आहे, लोकसभा किंवा विधानसभा ठरवेल कोण किती पाण्यात आहे वगैरे वगैरे. आय गेस त्यासाठी एवढं थांबायची गरज नाही, आता विधान परिषदेचं सुद्धा आहे. बाकी लक्ष्मी दर्शन धनदर्शन वगैरे हे आरोप हे खूप गंभीर आरोप आहेत, म्हणजे मी अशा आरोपांचं समर्थन करत नाही. अशी भाषा कोणी वापरू नये, कारण ती काही प्रमाणात कायदेशीरदृष्ट्या सुद्धा तुम्हाला अडचणीत टाकणारी असू शकते. पण दॅट्स युअर राईट, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. बच्चूकडूनची कोणीतरी कमेंट, मला संकेत दुगड यांनी मला एक कमेंट टाकली, अपक्षांना बदनाम करू नका, एक वेळ समुद्राची खोली मोजता येईल, पण शरद पवारांच्या मनात काय चाललंय मोजता येणार नाही. पवार आणि भाजपच्या केलेल्या कौतुकात वेगळा डाव असू शकतो. बच्चू कडू असं त्यांनी म्हटलेलं आहे, मला माहित नाही, कारण जे पेज त्या मला फोटो टाकण्यात आलेला आहे मी त्या माध्यमाच्या याला मला माहित नाहीये, पण कमेंट असू शकते. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत, काही कमेंट्स मी घेतल्या नसतील त्या खूप जनरल असतील, पण सगळ्या कमेंट्स तुम्ही माझ्या फेसबुक पेजवरती वाचू शकता. मी कोणत्याही कमेंट्स डिलीट करत नसतो ॲज युजल, त्यामुळे तुम्हाला तुम्ही वाचू शकता अर्थातच. सो कमिंग बॅक टू आजचा व्हिडिओचा सारांश सांगत असताना, पराभव असू शकतात, पराभव होत राहतात, म्हणजे हे मी वेगळं काय सांगणार, पण त्यामुळे तुम्ही हे बघा, मित्र वाढवता येत नसतील तर शत्रू तरी वाढू नयेत. अपक्ष तुमच्या बाजूने आले नसतील तर त्यांना थेट भाजपच्या गोटात ढकलू तरी नका. एका आमदाराने आम्हाला, आम्ही जेव्हा प्रतिक्रिया भेटली त्या विचारली, तेव्हा ते म्हणाले, मला दाजीदादांनी सांगितलं होतं की मवियाला मतदान करायचं, मी मवियालाच मतदान केलेलं आहे. अतिशय टेक्निकली अचूक उत्तर दिलेलं आहे, मविया म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे मग नेमकं कोणाला दिलं काही सांगता येत नाही. सो असा माणूस जो काठावर आहे तो तुमच्याकडे येऊ शकतो. पण आणि त्यांनी हे पण म्हटलं, जर का हीच भाषा वापरणार असेल संजय राऊत तर पुढच्या वेळी आम्ही सांगून मतदान करणार नाही. अशा प्रकारे आपण परिस्थिती बदलू शकत नाही. शिवसेनेचा जीव आता 55 आमदारांचा आहे, म्हणजे नरेंद्र मोदी मागच्या वर्षीचा यशाचं, म्हणजे 19 जेव्हा झालं त्यावेळी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या ना त्यांनी, तरी सुद्धा तो 55 आमदारांचा जीव आहे. अशा वेळी ही ताकद नाही आहे शिवसेनेची की त्यांनी अपक्ष किंवा अन्य पक्षीय किंवा अपक्ष यांना अति दिवचावं अशी स्थिती शिवसेनेची नाही आहे, आणि त्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मी बाकी कोण सांगणार, तिकडे मोठे धुरीण बसलेले आहेत राजकारणाचे पंडित, त्यांच्याकडे सुद्धा शिवसेनेकडे. सो हा एक माझा छोटासा प्रयत्न होता, व्हिडिओचा कसा वाटला मला जरूर सांगा, कमेंट्स करा, आवडल्यास शेअर करा प्लीज व्हिडिओ, ते माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मी सोशल मीडियावर उपलब्ध आहे, मला तुम्ही टॅग करून कमेंट करू शकता. यूट्यूबवर आमचा चॅनल आहे साम टीव्ही, सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स कळत जातील, ट्विटरवर हँडल आहे तिथे सुद्धा फॉलो करू शकता मला आणि कमेंट करू शकता. आणि samtv.com वेबसाईट आहे आपली, डेस्कटॉपवरती बातम्या तुम्हाला ताज्या मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्ही न्यूज चॅनल दररोज न चुकता पहा, कारण वेगवान विश्वसनीय आणि विविध बातम्यांसाठीचा एकमात्र स्रोत म्हणजे साम टीव्ही, आणि साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं.